देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेच्या कृष्णा नदीत भव्य होड्यांची शर्यती पाहण्यासाठी नागरिकांचे मिरज कृष्णा घाट येथे अलोट गर्दी. युवा नेते सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत भव्य होड्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील 8 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामधील एक होडी नियमाचे पालन न केल्याने संघाला पंचांनी बाद घोषित केले. ही स्पर्धा पाहण्यासाठी मिरज पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. प्राध्यापक मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानतर्फे ही होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माजी नगराध्यक्ष महादेवांना कुरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडली. यावेळी माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जयश्री कुरणे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्ष दिगंबरदादा जाधव, अभिजित शिंदे, रोहन धुळबुळ उपस्थित होते. प्रताप जामदार, दत्ता पाटील, दीपक पाटील, भरत बरके, विनोद नलावडे, दीपक पाटील, प्रसाद जामदार, विराज जाधव यांनी या स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा सुरू झाल्यानंतर भर पावसात स्पर्धेचा नागरिकांनी आनंद लुटला. मिरज शहरातील कृष्णा घाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होडीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. खरं तर 28 जुलै हा वाढदिवस असतो, परंतु 28 जुलैला कृष्णामायला खूप मोठा महापूर होता, त्यामुळे आपण 28 जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही. सलग हे 3रं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती आपण 3 वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या होड्याची शर्यती चालू केल्या. एवढा सुंदर कृष्णाघाट परिसर, कृष्णामाई नदी, परंतु दरवर्षीच्या होडीच्या शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवटेपिरान, कसबेडिग्रज या ठिकाणी जावं लागायचं. मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं, मिरजकर कृष्णाघाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 3 वर्षापूर्वीपासून या स्पर्धा चालू केल्या. आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या. अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता, मला आनंद वाटला. आणि त्याच वेळेला ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजांनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिंब असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत. सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोट क्लब आहेत, त्यांचे आयोजक असणारे प्रताप जामदारांची सर्व टीम, त्यांची पंच कमिटी, आमचे सर्व सागरदादाचे युवा मंचचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील, अभिजित शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागरबरोबर काम करणारी सर्व टीम, या सर्व मंडळींचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या. अशाच दरवर्षी 28 जुलैला ह्या मिरजमध्ये अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील. सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.